नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ पोद्दार मॅडम, छत्रहिणी इंग्लिश स्कूल मनमाड। इयत्ता आठवीचा गणित आपण शिकत आहोत आणि प्रकरण आठवा चौकोन रचना मधली रचना तीन आपल्याला आज शिकायची आहे। सराव संच 8.1 मधली आपण उदाहरण घेणार आहोत रचना तीनचं। रचना तीन आहे, चौकोनाच्या लगतच्या दोन बाजू आणि कोणतेही तीन कोण दिले असता आपल्याला चौकोन रचना काढायची आहे। म्हणून लगतच्या दोन बाजू म्हणजे एका लागून एक असणाऱ्या ज्यातला एक बिंदू हा सामायिक असला पाहिजे आणि कोणतेही तीन कोण दिलेले असताना आपल्याला चौकोन रचना काढायची आहे। मग चौकोन एमओआरई असा काढा की आपल्याला चौकोन दिलेला आहे, चौकोन एमओआरई असा काढा की एमओची लांबी 5.8 सेंटीमीटर, ओआरची लांबी 4.4 सेंटीमीटर, मापकोन एम बरोबर 58 अंश, मापकोन ओ बरोबर 105 अंश, मापकोन आर बरोबर 90 अंश। मग मी इथे कच्ची आकृती काढलेली आहे, आपण कुठलाही चौकोन काढून कच्ची आकृती काढता येईल, मोजून आपल्याला काढायची नाही आहे, पण आपण पक्की आकृती काढू त्यावेळेला आपल्याला मोजून काढायची आहे। मग एमओआरई मध्ये मी ओ आर हा पाया घेतला, ओ आर पाया का घेतला, या तीन कोनांपैकी कोणतेही दोन कोन आपल्याला पायालगत इथे पायात घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला काढायला ते सोपं पडेल। म्हणून मी ओ आर घेतलं, म्हणजे ओ कोणाचं माप 105 अंश आणि आर कोणाचं माप 90 अंश असं समजून हे कोन काढले आणि आपल्याला तिसरा कोन एम दिलेला आहे, पण तो काढण्यापूर्वी एमओ दिलेले आहे 5.8। हा 105 कोन काढल्यावर आपल्याला एमओ 5.8 मोजायचा आहे आणि मग तेवढं मोजल्यानंतर एम बिंदू मिळेल आणि एम बिंदूपासून 58 अंशाचा कोन करायचा आणि तो आणि हा 90 अंशाचा कोन हे दोन्ही किरण ज्या ठिकाणी छेदतील तो बिंदू असेल ई आणि म्हणून इष्ट चौकोन एमओआरई तयार होणार आहे। मग त्याची पक्की आकृती आपण बघणार आहोत। आपल्याला ओआर घ्यायचं आहे एमओआरई मधला, ओआर आपण घेणार आहोत, पक्की आकृती आपण काढतो आहोत। ओआर आपल्याला घ्यायचं आहे 4.4, म्हणजे 0 ते 4 आणि पलीकडे 4 रेषा आपल्याला घ्यायची आहे, असा 4.4 आपण काढू, 0 ते 4.4 असा आपण काढला, ओ आर काढला, आपण काढला ओ आर, ओ आर हा आहे ओ आर, ओ आर 4.4 सेंटीमीटर। मग आपल्याला कोनमापक घ्यायचं आहे, कोनमापक घेतल्यावर आपण ओ कोणाचं माप घेणार आहोत। मग मी कोनमापकाचा हा जो मध्य आहे हा हा आपल्याला ठेवायचा आहे ओवर आणि संपूर्ण ही रेषा या रेषेवर आली पाहिजे, या रेषेवर आलेला ज्या बाजूला रेषाखंड तिकडचा 0 घ्यायचा, आपला रेषाखंड कुठे आहे उजव्या बाजूला, म्हणून उजव्या बाजूचा आपण 0 घेणार आहोत। हा 0 तुम्हाला दिसतोय आतल्या बाजूनी, इथे पॉइंट मिळालेला आहे आणि हा रेषाखंड आहे आपला, आतल्या बाजूचा 0 घ्यायचा आणि कितीचा कोन काढायचा आहे 105। मग 10, 20, 30, 40, 90 पर्यंत आलो, मग हे 100, हे पहा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आपल्याला 105 हवाय, म्हणजे 100 आणि 110 मध्ये 105 आहे बरोबर, पाचवी रेष मी इथे खूण केली आणि मग कोन करणारा किरण काढला, 105 अंशाचा कोन करणारा किरण काढला। अजून एम बिंदू आपला स्थापायचा आहे, आपण फक्त कोन काढला आहे 105। दुसरा कोन आपल्याला आर पासून काढायचा आहे, म्हणजे आर वर आपण कोनमापक ठेवणार आहोत, इथे कोनमापकाचा हा मध्य इथे ठेवला, आता रेषाखंड कुठे आहे डाव्या बाजूला, डाव्या बाजूला असेल तर डाव्या बाजूचा 0 आपण गृहित धरायचंय, आता 0 कुठे इथे बाहेरच्या बाजूने आहे बघा, 10, 20, 30, 40 कितीचा कोन करायचा आहे 90, 90 अंशाला इथे खूण केली, खूण केल्यानंतर मी कोन करणारा किरण काढेल, पुन्हा 90 अंशाचा कोन करणारा किरण काढला, हा किरण इथे आरला जोडला इथे आणि हा झाला, हे दोन काढले। आता मला पहिले एम बिंदू स्थापायचा आहे, यासाठी मला ओ एम दिलेला आहे, ओ एम किती आहे 5.8, मग मी काय करेल, मी कर्कटक हातात घेईल आणि मग स्केल्पवर आपण मोजूया किती सेंटीमीटर 5.8, म्हणजे 0 ते 5.8 शून्यावर ठेवू कर्कटकाचं टोक आणि 5.8 हे कर्कटक वाढवू, 5.8 म्हणजे किती 5.5 नंतरच्या 3 रेषा, म्हणजे 5.5 आणि 5 नंतरची 8वी रेषा आपल्याला घ्यायची आहे, 5.8 0 ते 5.8 आपण घेतला, ओवर कर्कटकाचं टोक ठेवलं आणि कंस साधला तो त्या किरणावर आणि मग तो जिथे छेदला त्या बिंदूला नाव काय दिलं एम, त्या बिंदूला नाव दिलं एम। आपण हा ओ एम किती काढला 5.8 सेंटीमीटर,
5.8 सेंटीमीटर आपण काढला। मग आता एम बिंदू आपल्याला मिळाला, हा एम बिंदू मिळाल्यानंतर आता आपल्याला ई बिंदू काढायचा, एम ओ आर ई। मग आता ई बिंदू काढू, मग आता कर्कटक कसं ठेवणार, जसा रेषाखंड असेल तो त्या बाजूने आपल्याला ठेवावं लागेल। मग आता मला इकडे या बाजूने इथे मी ठेवलंय एम वर, मला इकडे रेषाखंड कुठे आहे, खालच्या बाजूने। बघा इकडे खालच्या बाजूने रेषाखंड आहे, म्हणजे कोनमापकाच्या उजव्या दिशेने इथे आपण एम वर ठेवलं कोनमापकाचा मध्य, आणि इथे आपल्याला शून्य इकडे आलेलं आहे। बघा दिसतोय आपल्याला कितीचा करायचंय, 58 चा। मग आता शून्य पासून मोजू, हा इकडे ज्या बाजूला रेषाखंड तिकडचा शून्य, आतल्या बाजूने दिसतोय शून्य, 10, 20, 30, 40, 50 आणि 60, पण आपल्याला 60 नकोय, 58 हवे आहे, म्हणजे 50 नंतर 8 रेषा म्हणजे आपल्याला इथे मिळेल, ही 8वी रेषा आहे। इथे आपण खूण करूया, आणि खूण केल्यानंतर एम बिंदू पासून, हा एम बिंदू आहे आपला, आणि या एम बिंदू पासून तो कोन करणारा किरण काढू। तो किरण 90° कोन करणारा जो किरण आहे, त्याला ज्या बिंदू छेदतो त्या बिंदूला नाव काय देऊ, ई, त्याला नाव देऊ ई। हा आहे 58° कोन, म्हणून एम 58° आपण साधला, आणि तो किरण काढलेला आणि 90° कोन करणारा किरण काढला, हे दोन्ही ज्या ठिकाणी छेदतील तो बिंदू कोणता आहे, ई बिंदू आहे, तो आहे ई बिंदू। आणि असा इष्ट चौकोन एम ओ आर ई तयार झाला। दोन लगतच्या बाजूबा एका लागून एक आहे, एम ओ आणि ओ आर, त्यांचा सामायिक बिंदू कोणता आहे, ओ, म्हणून दोन लगतच्या बाजू आणि तीन कोन दिले असताना आपल्याला चौकोन रचना करायची, अशी तिसरी रचना आपण पाहिली। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।